अमरावतीत किन्नरांचे राष्ट्रीय स्तरावरील संमेलन सुरू असून आज शहरातून हजारो किन्नरांनी नाचत गाजत कलशयात्रा काढली आहे. यावेळी अमरावतीचे आराध्य दैवत अंबादेवी व एकविरा देवीची ओटी भरण्यात आली आहे, तर मंदिरात घंटा चढवण्यात आली आहे, तर देवीचे किन्नरांनी दर्शन घेतले. देशात सुखशांतीसाठी तसेच प्रगतीसाठी प्रार्थना करण्यात आली आहे. नमस्कार, मी किरण अंबाजी वाशिम वरून खामगावरून. इथे 9 दिवसाचं अखिल भारतीय किन्नर संमेलन जे आयोजन झालेलं आहे हे या शहराच्या शांतीसाठी, शहरात सुख शांती यावी आणि सर्वांच्या धंद्यामध्ये बरकत यावी याच्यासाठी आमचा हा उद्देश होता. आणि इथे जे कार्यक्रम झाले हे आपसी संबंधांमध्ये झाले, आमचे गुरुजी होते मोठे त्यांच्यासाठी झाले, आणि सर्व हिंदुस्थानमधले जेवढे किन्नर आहेत सगळे आलेले आहेत. आणि या देशासाठी, आपल्या शहरासाठी जे पण होईल आमच्या किन्नरांकडून दुआ अशी हा सर्वांचाच प्रयत्न राहील. सभी को राधे राधे, जय श्री कृष्णा. हम लोगों के यहाँ समाज सेवर ऑल इंडिया के किन्नर लोग आए हैं. यहाँ पर कलश यात्रा के साथ साथ एक ओटी चढ़ाई गई है मंदिर में, जैसे कि हम लोगों के जजमान के बच्चे जीते रहे, उन सब बच्चों के लिए आशीष करते हैं कि जो हमारे तो देखो कोई है नहीं है, यही जजमान हमारे माँ बाप, यही हमारा परिवार, उनके बच्चे जीते रहे. सभी को मेरा राधे राधे. ऑल इंडिया के किन्नर आए हुए हैं यहाँ पे ओटी और कलश का प्रोग्राम किया गया था. ठीक है, क्या नाम आपका, आप कहाँ से आए हैं? मैं भोपाल के पास गंज वासोदा है, मैं नाहजी की चेला बोल रही हूँ, नाती चेला हूँ मैं उनकी. क्या नाम आपका? ईशु यादव, उनकी नाती चेला मैं.